प्रांताधिकारी डॉक्टर यशवंतराव माने यांनी रात्री दिलेल्या माहितीनुसार सुधागड तालुक्यात रविवार दिनांक 4 रोजी कोरोनाचे तब्बल 13 रुग्ण सापडले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे 42 सक्रिय रुग्ण असून हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 522 रुग्ण झाले असून 454 रुग्ण बरे झाले आहेत आणि 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती देखील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी दिली आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी. आज सुधागड तालुक्याची कोरोनाच्या दृष्टिकोनातून परिस्थिती गंभीरतेकडे चाललेली आहे. काल एकाच दिवसात 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या 42 आहे. आपण शासनाच्या नियमाप्रमाणे आजपर्यंत होम क्वारंटाईन ह्या सिस्टीम अंतर्गत सर्वांना त्यांच्या घरामध्येच विलगीकरण पद्धतीने ठेवत होतो, पण हे सर्व बघत असताना होम क्वारंटाईनच्या माध्यमातून त्याचं गांभीर्य न लक्षात आल्यामुळे म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांकडून सुद्धा आणि प्रशासनाकडून सुद्धा फार चांगल्या पद्धतीने काम होत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्राची परिस्थिती आहे आणि सुधागडची एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 500 आसपास वर पोहोचलेली आहे, अशा परिस्थितीत ह्या विषयाकडे जर दुर्लक्ष केलं गेलं तर हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे करोना वाढण्याची भीती खूप मोठ्या स्वरूपात आहे. ह्या सर्वांना असं वाटतंय की शासनाने ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, तालुका प्रशासनाने ह्याला गांभीर्याने घ्यावं आणि जे विलगीकरण कक्ष जो आपण तालुक्यासाठी सुरू केला होता आणि मधल्या काळात तो बंद केला होता तो पुन्हा चालू करण्याच्या दृष्टिकोनातून मी मनापासून प्रशासनाला आवाहन करतोय, लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आणि विलगीकरण कक्ष हा चालू करण्यात यावा अशी मी या निमित्ताने प्रशासनाला विनंती करतो.